अनंत प्या आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुका काँग्रेस सहभागावरती लढवणार असल्याची घोषणा विनायक देशमुख यांनी केली। पाहूयात। 10 तारखेला माझी प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आणि आज आता 28 तारीख आहे। या 18 दिवसामध्ये मी 3 वेळेला इथं आलो। 2-2, 3-3 दिवसाचे माझे दौरे झाले। ते प्राथमिक चाचपणीचे आणि परिचय करून घेण्याचे दौरे होते। पण मागच्या 2-3 दिवसापूर्वी नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि एकदम फोकस सगळा बदललेला आहे। या जिल्ह्याचं पक्षवाढीच्या दृष्टीने काही माझ्या मनामध्ये काही कल्पना आहेत। एक तर याच्यावर मी ठाम आहे की या जिल्ह्याचं मूळ रचना जी आहे विचारांची, ही काँग्रेस विचाराची आहे। आपणच सांगितलं मग अशी की 90-95 काळामध्ये पूर्ण सत्ता काँग्रेस पक्षाची होती, पण मधल्या काळात ती का बिघडली त्याचाही अभ्यास आपण करतो आहे। त्यामुळं सातत्यानं काम करत राहणं, दर महिन्याला मी इथे येणार, जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार, प्रत्येक तालुक्याला मी दर 2 महिन्यातनं एकदा जाणार, तिथं बैठका घेणार। याच्याशिवाय आमचे वेगवेगळे सेल जे आहेत, विभाग आहेत, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, NSUI, सगळ्यांना ॲक्टिवेट करणार, त्यांना क्रियाशील करायला लावणार आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन या भागातल्या प्रश्नाचा देखील पाठपुरावा करायचा मंत्रालयात, अशा प्रकारचं एक धोरण आहे। मी स्वतः भरपूर वेळ द्यायचं ठरवलं आहे की जेणेकरून नानाभाऊंनी आम्हाला जे आदेश दिले की आपल्याला संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त इथे प्रयत्न करायचे आणि त्याचाच भाग म्हणून हा माझा आजचा 3रा दौरा आहे। आता परिस्थिती अशी आहे की हे जे स्थित्यंतर असतात राजकीय, ही एक आजकालच्या राजकारणाचा तो एक अविभाज्य घटक बनल्यासारखा झाला आहे। स्पेशली मागच्या विधानसभेच्या वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं नेतेमंडळींना हँडल केलं, मग साम दाम दंडभेद सगळं करून त्यावेळेला अनेकांचे पक्षबदल झाले, परंतु त्यानंतर पक्षाने भूमिका अशी घेतली की ही आता वैचारिक बैठक असलेली टीमच उभी करायची, हा विषयच येणार नाही। म्हणजे काहीतरी स्वार्थासाठी कुणीतरी नेता पक्ष बदलतो अशी परिस्थिती येणार नाही, अशासाठी आता मूळ बांधणी आम्ही सुरू केली आहे। कारण कारवाई करणं, हे करणं ह्या टेक्निकल गोष्टी असतात, त्यात कसा वेळ जातो काय जातो आपल्याला माहिती आहे, परंतु त्याला मुळापासून कसा दुरुस्त करता येईल हा काँग्रेसचा प्रयत्न आहे। हा एक धोरणात्मक निर्णय पक्षाच्या पातळीवर झालेला आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून काही गोष्टी त्यांनी आम्हाला त्यांच्या सूचना आल्या आहेत, लेखी पत्रं आली आहेत की प्रभारींनी आणि जिल्हाध्यक्षांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन, जिल्हाध्यक्ष तर असतात, की प्रमुख नेत्यांशी चर्चा करा, कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि त्यांचा फील घ्या आणि त्यांनाही भूमिका समजून सांगा आणि प्राधान्यानं आपल्याला ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची ही स्वबळावर लढायची, असं त्यांचं एक धोरण होतं आणि त्या धोरणानुसार मी कालपासून इथं आलो आहे, सगळ्यांशी बोलतो आहे आणि मलाही त्यांचं सगळ्यांचा बहुतांश मूड असा दिसतो आहे की आपण कुठंतरी स्वबळावर लढलं पाहिजे। निश्चितपणे याच्यामध्ये अडचणी आहेत, काही ठिकाणी उमेदवार शोधण्याचाही प्रश्न आहे, काही ठिकाणी तुम्ही या निवडणुकीसाठी जी यंत्रणा लागते ती उभी करण्याचंही आव्हान आहे, पण सगळ्यांचं स्पिरिट पाहता निश्चितपणे त्याच्यावर मात करू आणि ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या आम्ही स्वबळावर करणार आहोत। नाही, जनतेची कामं होत नाही असं नाही मी म्हटलं, की ते जर प्रशासकीय दौऱ्यावर जर आले तर पक्षीय याच्यासाठी त्यांचा वेळ बऱ्याच वेळेला त्यांना देणं शक्य होत नाही, म्हणून यापुढचे दौरे हा माझा प्रयत्न असं राहील की राज्यातले जे प्रमुख मंत्री आहेत यांना फक्त पक्षाच्याच संबंधित दौऱ्यासाठी त्यांचं नियोजन आपण करणार आहोत। म्हणजे समजा एखादे मंत्री आले तर त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग एखाद्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा, दुसऱ्या तालुक्याला महिलांचा मेळावा, काही ठिकाणी जनता दरबार, असं करून फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचा तो दौरा असेल असं आपलं नियोजन आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।